दादाच शेतकरी तो अडचणीत आलेला आहे. या शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याच्याद्वारे तुम्हाला योग्य दर त्याला अनुदान या नुकसानीच्या ह्याच्यामध्ये बाहेर पडण्यासाठी त्या शेतकऱ्याला मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन आज राज्यभर करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहे आणि आमची भाजपची मागणी एकच आहे की ज्या शेतकऱ्यानं या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शहरातल्या लोकांना गावातल्या लोकांना म्हणजे ग्रामीण असेल शहरी असेल त्यांना तारण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं. कोरोनाचं एवढं महाभयंकर संकट असताना पण शेतकरी शांत बसला नाही. पुढचा रोज शहरांना असणारा दुधाचा पुरवठा भाजीपाल्याचा पुरवठा हा त्याच्या माध्यमातून किती अडचणी आलं तरी सुरू होता. आजच्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे सरकारनं करावं. दूध उत्पादक शेतकऱ्याला अनुदान हे मिळालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यांच्या दुधाला कारण दूध हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. दरवेळेला शासन सांगते की पूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी करावे आणि आता असताना पण जर त्याला त्याच्या व्यवसायाला त्याच्या दुधाला जर योग्य दर मिळत नसलं तर मग हे सत्तेमध्ये राहून काय उपयोग नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळं शासनानं या मागणीची शेतकऱ्यांच्या परिस्थितीची एकंदर सगळे बोलून योग्य पद्धतीनं न्याय द्यावा ही मागणी तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही करू इच्छितो आणि पुढची आमची दिशा त्यांचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्याप्रमाणे करू होती त्या पद्धतीनं आंदोलनाची पुढची आमची दिशा